नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजप 32 जागा लढणार अशी चर्चा आहे, आणि त्यातच मुंबईतही जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते. दुसरीकडे भविष्यात राज्याचा कासराही फडणवीसांकडेच असेल असं उदयनराजे म्हणाले. पाहूया TV9 स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्रात भाजप लोकसभेच्या 32 जागा लढू शकते अशी माहिती समोर आलेली असतानाच मुंबईतल्या 6 पैकी 4 जागा भाजपच लढू शकते असं सूत्रांकडून समजत आहे. उत्तर मध्य मुंबईतून भाजपच्या पूनम महाजन खासदार आहेत, उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी भाजपचे खासदार आहेत, ईशान्य मुंबईतून मनोज कोटक खासदार आहेत. या 3 जागा भाजप लढणारच, पण आणखी एका जागेवर भाजपचा दावा असल्याची माहिती आहे. भाजप शिंदेच्या शिवसेनेला उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या 2 जागा सोडण्याची शक्यता आहे. उत्तर पश्चिममधून गजानन कीर्तिकर सध्या खासदार आहेत, ते शिंदे गटात आहेत, आणि दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे खासदार आहेत, तेही शिंदे गटात आहेत. आता भाजप ज्या 4थ्या जागेवर दावा करते आहे ती दक्षिण मुंबईची जागा आहे. इथून अरविंद सावंत खासदार आहेत, ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत, आणि याच जागेवर लढण्यासाठी नुकतेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मिलिंद देवरा शिंदेच्या शिवसेनेत आले. म्हणजे शिंदेच्या शिवसेनेसह दक्षिण मुंबईवरून मिलिंद देवरांची धाकधूक वाढलेली असेल. अर्थात ज्या जागा जिंकल्या त्या लढणार असं सांगून शिंदेच्या शिवसेनेकडून मंत्री केसरकरांनी दक्षिण मुंबईसह मुंबईमध्ये 3 जागांवर दावा केलाय. कोण काय म्हटलं याच्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. मी तुम्हाला विचारणारही नाही की तुम्हाला ही माहिती कोणी दिली. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, अन्य घटक पक्ष म्हणून आम्ही महायुती 6 जागा लढू. 3 आमच्या त्यातल्या सिटिंग आहेतच. महायुती म्हणून आम्ही 6 जागा जिंकू. ज्या जागा शिवसेनेने जिंकलेल्या आहेत त्या शिवसेना लढणार आहे, आणि ज्या भाजपने जिंकलेल्या आहेत भाजप लढणार आहे. फॉर्म्युला क्लिअर कट आहे, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकसभेमध्ये नेहमी भाजपला झुकतं माप दिलं जातं, कारण राष्ट्रीय पक्ष आहे आणि तीच विधानसभा असेल, त्याला अधिकच्या जागा शिवसेनेच्या सुद्धा वाटायला. तर संजय राऊतांनी शिंदेच्या शिवसेनेला डिवचलंय. मुंबईत शिंदे गटानं किती जागा लढवाव्यात हे गुजरातचे उद्योगपती ठरवणार असा खोचक टोला राऊतांनी लगावलाय. मुंबईतल्या जागा ज्या आहेत शिंदे गटाच्या, या मुंबईतले भांडवलदार ठरवतील कोणी लढायच्या. मुंबईतले भांडवलदार आणि उद्योगपती ठरवणार गुजरातचे. गुजरातचे उद्योगपती ठरवतील मुंबईत कोणी लढायचं आहे लोकसभा मिंदे गटाकडून, हे तुम्ही लिहून घ्या. एकीकडे मुंबईमध्ये लोकसभेच्या 6 पैकी 4 जागा लढण्याचा विचार भाजप करते, त्याचवेळी उदयनराजेंनी कराडमधून फडणवीसांबद्दल मोठं वक्तव्य केलंय. कराडच्या कृषी प्रदर्शनात फडणवीस बैलगाडीतून आले, बैलगाडीचा कासरा धरून फडणवीसांनी बैलगाडी चालवली, त्यामुळे आज बैलगाडीचा कासरा फडणवीसांच्या हाती आहे, उद्या राज्याचा कासरा फडणवीसांनी हाती घ्यावा म्हणत उदयनराजे यांनी फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदावरून भाष्य केलंय. येताना मगाशी बैलगाडीत बसल्यानंतर देवेंद्रजींनी जो कासरा पकडला, मी त्यांना एकच सांगितलं, हा बैलगाडीचा कासरा आहे, इथून सुरुवात आहे. भविष्यकाळात तुम्हाला या राज्याचा कासरा हाती घ्यायला लागणार आहे, ही अशी सगळ्यांची मनापासून इच्छा आहे. मगाशी अतुल बाबांनी ह्या स्टेडियमच्या संदर्भात, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या संदर्भात सूचना केल्या, तर मी असं म्हणेन की लवकरात लवकर ह्या त्यांची ही सूचना अंमलात यावी, आणि पहिली जी रणजी ट्रॉफीची मॅच असेल त्याचं कॅप्टन म्हणून, त्या टीमचं कॅप्टन म्हणून आपण या ठिकाणी यावं, आणि इथं तुमच्या आदेशात अल्टी मॅच व्हावी. आम्ही किती केलं तरी सर्व तुमचे मित्रमंडळी आहोत, फक्त एवढंच आहे की तुमच्या टीममध्ये आम्हाला घ्या, रिझर्वमध्ये ठेवू नका. म्हणजे जा ते मी समोर सांगतो कोणाला रिझर्वमध्ये ठेवायचं आणि कोणाला घ्यायचं. आता सगळे माझ्याकडे असे बारकाने बघतात आहे, पण ह्यांच्या मला माहीत आहे की हे बोललो जरी असलो तरी हे सगळे तज्ज्ञ आहेत, हे मला रिझर्वमध्ये ठेवतील आणि ह्यांना पहिल्या टीममध्ये घ्या, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. तर कृषी प्रदर्शनातून फडणवीसांनी नाव न घेता संजय राऊतांवर निशाणा साधलाय. मुंबईतही काही रेडे मोकाट सुटले असून ते काहीही बोलतात असं फडणवीस म्हणाले. या प्रदर्शनामध्ये
42 लाख रुपयाचा बैल आलेला आहे. इथे इलेक्ट्रॉनिक बैल देखील आलेला आहे. इथे सगळ्यात छोटी गाय देखील आलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे. फक्त माझी तुम्हाला एकच विनंती आहे, आमच्या मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटले आहे, त्यांचाही काही बंदोबस्त करण्याची तुमच्याकडे योजना असेल आणि ते इतके टी व्हीवर बोलतात, तर त्यांची काही तुमच्याकडे योजना असेल किंवा त्याचं कुठलं तंत्रज्ञान जर इथे आलं असेल तर त्याचाही उपयोग कसा करता येईल हे आम्हाला तुम्ही या ठिकाणी शिकवा. कराडहून दिनकर थोरात, विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.